नमस्कार अरुणाज कुकिंग मध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी तुम्हाला तोंड लावण्यासाठी महिनाभर टिकेल अशी खमंग कुरकुरीत झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे। आणि ही जी शेंगदाण्याची चटणी आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटलेली आहे। तर कशा प्रकारे परफेक्ट अशी हे जे शेंगदाणे आहेत कसे वाटायचे मिक्सरच्या भांड्यात, तसेच जेव्हा चटणी बनवतो तेलामध्ये परततो तेव्हा ठसका लागतो तर ठसका लागणार नाही, तसेच ही जी चटणी आहे महिना भर कशी टिकेल, या सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। तर हा व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी जे आहे हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर 100 ग्रॅम हे शेंगदाणे आहेत। तर तवा जो आहे गरम केलेला आहे, खूप जास्त गरम नाही करायचा। तवा गरम झाला, गॅस मंद करायचा, मंद आचेवरती हे जे शेंगदाणे आहेत छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाण्यांचा रंग बदलला की समजायचं की शेंगदाणे जे आहेत छान भाजले गेलेले आहेत। पण मंद आचेवरती जर शेंगदाणे भाजले तर ते आतपर्यंत शेंगदाणे भाजले जातात आणि ही जी चटणी आहे ना 1 महिनाभर अशी छान कुरकुरीत पण राहते आणि खवट पण होत नाही। तर हे अशा प्रकारे ना शेंगदाणे भाजलेले आहे। तर यातला मी 1 शेंगदाणा उचलून पाहणार आहे की शेंगदाण्याची साल निघत आहे की नाही। तर एकदम इझिली शेंगदाण्याची साल जी आहेत ही अशी निघायला पाहिजेत। तर शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत। तर हे शेंगदाणे जे आहे मी पटकन तव्यातून काढून घेते। तर शेंगदाणे परफेक्ट भाजले गेले की चटणीसुद्धा छान खमंग होते। तर शेंगदाणे जे आहे थंड होऊ दिले। आता हे जे सर्व शेंगदाणे आहेत त्याचे असे हाताने पटकन असे मी सालं काढून घेणार आहे। तर ही जी सालं आहेत कशी पाकडून घ्यायचं किंवा कशी वेगळं करायची शेंगदाण्यांपासून हे मी दाखवणार आहे। खूप वेळा काय होतो ना शेंगदाण्याची जी आपली सालं जी आहे ती पाकडताना ना खूप कचरा होतो। तर एक मस्त अशी तुम्हाला ही टीप मी आता सांगणार आहे। तर हा अशा प्रकारचा घरामध्ये झाऱ्या असेल तर झाऱ्या घ्या, त्यामध्ये हे जे सर्व शेंगदाणे आहेत साली सकट टाकून घ्या आणि थोडा थोडा हा जो झारा आहे थोडा थोडा हलवून त्यामधले जी साल आहे शेंगदाण्याची तुम्ही पाहू शकता इझिली निघतात। 1-2-3 शेंगदाण्याचे तुकडे जरी बाहेर पडले तर आपण पटकन उचलू शकतो आणि याला काही जास्त टाईम नाही लागत। खूप पटकन असे जे शेंगदाण्याची सालं आहेत ही बाहेर पडतात। तर तुम्ही पाहू शकता किती पटकन शेंगदाण्याची सालं जी आहेत मी काढून घेतलेली आहेत। तर तुम्ही परातीमध्ये किंवा ह्या अशा प्रकारच्या मोठ्या ताटामध्ये तुम्ही शेंगदाणे पाकडूनसुद्धा शेंगदाण्यांची सालं तुम्ही वेगळी करू शकता। पण ही जी सालं आहे याचा खूप कचरा होतो। तर हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी शेंगदाण्यांची सालं वेगळी करून घेतलेली आहेत आणि बाजूला कचरासुद्धा या सालांचा झालेला नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर सालासकटसुद्धा तुम्ही ही चटणी करू शकता। तर इथे हे मिक्सरचे भांडे घेतलेले आहेत, यात 8-9 हिरव्या मिरच्या टाकणार आहेत। तर यामध्ये 1-2-3 मी लाल मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत। तुम्ही कोणत्याही मिरच्या घेऊ शकता लाल किंवा हिरव्या, पण मी दोन्हीही घेतलेल्या आहेत। इथे 4 सोलून घेतलेले लसूण घेतलेले आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। तर 1/2 चमचा मी मीठ घेतले। तर हे सर्व जे आहे लसूण हिरवी मिरची आणि मीठ छान बारीक आधी वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते टाकून घ्यायचेत। आता इथून पुढचा व्हिडिओ एकदम नीट बघा म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित वाटले जातील। तर मिक्सरचे भांडे मिक्सरवरती ठेवून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं जे बटन आहे 1 सेकंद पुढे आणि 1 सेकंद मागे अशा प्रकारे आपल्याला ही जी चटणी आहे वाटून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याची चटणी एकदम परफेक्ट अशी वाटली गेलेली आहे। अर्ध बोबडं किंवा ओबड धोबड असे शेंगदाणे वाटले गेलेले आहेत। तर ही अशा प्रकारची शेंगदाण्याची चटणी खायला एकदम मस्त लागते। कधीकधी काय होतं जास्त बटन फिरवल्यामुळे मिक्सरचं अगदी असा शेंगदाण्याचा कूट असतो ना त्या प्रकारे ती चटणी होते। आता सर्वात महत्त्वाची टीप, गॅस बंद आहे तवा थंड आहे। आता यामध्ये जे आहे 2 चमचे मी तेल ओतून घेणार आहे, गॅस मी लावलेला नाही आहे। 2 चमचे तेल ओतून घेतल्यानंतर यामध्ये जी वाटलेली चटणी आहे शेंगदाण्याची ती तव्यावरती टाकून घ्यायची आहे आणि तेलामध्ये ही जी चटणी आहे गॅस न पेटवता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर यामुळे काय होईल ठसका लागणार नाही। काय होतं घरामध्ये वयोवृद्ध माणसं असतात, लहान मुलं असतात आणि हा जो चटणीचा जो ठसका आहे तो ठसका जर एकदा घरामध्ये आला ना तर तो एकतर ठसका लवकर जात नाही, तर आपल्याला फॅन लावावा लागतो किंवा मग खिडक्या उघड्या कराव्या लागतात
आणि लहान मुलांना पण त्याचा खूप जास्त ठसका लागतो आणि कधी कधी आहे ना काय होतं सर्दी सुद्धा होते. तर हे अशा प्रकारे तेलामध्ये जे आहे ना सर्व शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करायचे. आणि आता जे आहे मी गॅस पेटवून घेणार आहे आणि गॅस आता मंद आचेवरती केलेला आहे आणि मंद आचेवरती पुढचे 3 ते 4 मिनटे ही जी शेंगदाण्याची चटणी आहे मी चांगली परतून घेणार आहे. तर शेंगदाणे तसे ही भाजून घेतलेले आहे म्हणजे शेंगदाणे तसे पण कुरकुरीत आहे पण जो लसणाचा वास आहे ना कच्चा तो 3-4 मिनटे मंद आचेवरती परतण्यामुळे निघून जातो आणि ही चटणीसुद्धा महिनाभर टिकते आणि ही जी चटणी आहे ना अशी एकदम छान अशी कुरकुरीत अशी होते. तर मंद आचेवरती चटणी जी आहे परतून घ्यायची आहे. आणि एक सांगू का तवा थंड होता तरीसुद्धा ही चटणी नंतर जे आपण परतून घेतले कुरकुरीतच होते अशी कच्ची वगैरे नाही राहत. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी 3-4 मिनटे मी चटणी परतून घेतलेली आहे. थोडीशी खरपूस खमंग अशी तुम्हाला चटणी दिसत असेल आणि त्याचा सुगंध पण मस्त घरामध्ये दरवळत आहे. तर मस्त शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे. तर मी केली आहे इथे मस्त गरम गरम बाजरीची भाकरी आणि त्यावरती जी चटणी केलेली आहे ती मी ठेवून घेणार आहे. तर ही चटणी जी आहे चवीला अप्रतिम लागते. परत ही जी चटणी आहे एखाद्या बरणीत डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा, जेव्हा लागेल तेव्हा तोंड लावण्यासाठी तुम्ही ही चटणी जेवणाबरोबर घेऊ शकता, फ्रीजमध्ये ठेवू शकता, तसेच प्रवासामध्ये नेऊ शकता, टिफिनला नेऊ शकता आणि अगदी कुरकुरीत अशी ही चटणी होते. तर ही चटणी जी आहे कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या, तांदळाच्या एकदम मस्त लागते. चपातीबरोबर पण छान लागते. तुम्ही पाहू शकता चटणी किती छान वाटली गेलेली आहे मिक्सरच्या भांड्यात. तर यापेक्षाही अजून थोडीशी बारीक हवी असेल तर तुम्ही अजून 1 सेकंद मिक्सरचं जे बटन आहे फिरवून घेऊ शकता. पण अगदी कूट असा शेंगदाण्याचा ती चटणी एवढी काही छान लागत नाही. ही अशा प्रकारची जी चटणी आहे असं वाटतं की जशी काही पाट्यावर वाटलेली आहे. तर मस्त खमंग कुरकुरी झणझणीत अशी ही शेंगदाण्याची चटणी घरी नक्की ट्राय करा. एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. ह्या सर्व टिप्स फॉलो करा. एकदम छान गावरान पद्धतीची पाट्यावर वाटल्यासारखी ही चटणी जी आहे तुम्हीसुद्धा करू शकाल. तर ही शेंगदाण्याची चटणी घरी नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी, हा व्हिडिओ कसा वाटला. ही रेसिपी, हा व्हिडिओ शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.